subscribe now and press the bell icon. Never miss an update. माया डोळा निखारे पाखाची औलाद तू राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार आपला राजा राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार भुसावळ शहरात आपले मानवाधिकार फाउंडेशन व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आपत्ती निवारण समितीतर्फे यावल रोडवरील गोरगरीब गरजूंना कोरोना मार्गदर्शनपर जनजागृती करत खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. शहरात दर रविवारी आपले मानवाधिकार फाउंडेशन व आपत्ती निवारण समितीतर्फे गरजूंमध्ये कोरोना जनजागृती व खाद्यपदार्थांचे वाटप करत सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून रविवार दिनांक 31 मे रोजी या समाज बिंदू उपक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी आपले मानवाधिकार फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनंदा खरे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आपत्ती निवारण समिती जिल्हा महिला समन्वयक ऍडव्होकेट जास्वंती भंडारी यांनी स्वतः यावल रोडवरील दगडफोड करून रोजगार कमविणाऱ्या हातमजूर गोरगरीब कुटुंबियांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शन करताना मास्क, सॅनिटायझिंग, स्वच्छता, सोशल डिस्टन्स, लसीकरण, वाफ घेणे आदींचे महत्व समजावून सांगत जनजागृती केली. याबरोबरच या गरजूंना पाण्याच्या बॉटल्स, आंबे, बिस्किट आदी खाद्यपदार्थांचे देखील वाटप करण्यात आले. कोरोना प्रादुर्भावामध्ये आपले मानवाधिकार फाउंडेशन व आपत्ती निवारण समितीतर्फे जनसामान्यांसह गोरगरीब जनतेचा रखवाला बनून त्यांची जीव वाचविण्याचे जनजागृती करण्याचे काम सुरू असल्याने या दोन्ही संस्थांच्या या संयुक्त कार्याचे भुसावळ शहरासह जळगाव जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे. अधिकार फाउंडेशन तर्फे आज जे दर रविवारी आम्ही गरीब लोकांना वाटपाचा कार्यक्रम करत आहोत आणि हा माझा फर्स्ट टाइम आहे. त्यामुळे आज हे यावल रोडला भुसावळच्या यावल रोडला हे दगडफोडीचे जे लोक आहेत त्यांच्याकरता हे त्यांना खाण्याचं एक टायमाचं खाण्याचं पण नाही आहे. तरी पण आम्ही थोडंसं बघून म्हणजे जनजागृती करून त्यांच्याकडे बघून थोडंसं अन्नदानाचं काम करीत आहोत. आज थोडं जे आहे फळ वाटप म्हणा आणि बिस्किट पाणी वगैरे असं त्यांना पुरवण्यात आलं. धन्यवाद. कोविडच्या पार्श्वभूमीवर खूप संघटना काम करत होते. तशीच आमची एक संघटना आहे आपले मानव अधिकार आणि संघाचा आयाम आहे आपत्ती निवारण समिती. या समितीमार्फत आम्ही दर रविवारी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ज्या वस्त्या आहेत त्याच्यावर जाऊन त्या माणसांमध्ये जाऊन लसीकरण आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी, आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत त्यांच्यामध्ये जनजागृती करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने करीत आहोत. आणि त्यांच्या मुलांना आता ह्या लॉकडाऊनमध्ये दोन वेळचं खाण्याचं त्यांना मुश्किल आहे, तर ते नक्कीच मुलांना चॉकलेट किंवा काही फळ हे देऊ शकत नाही, तर आम्ही आमच्या वतीने त्यांना फळ आणि बिस्किट असं दर रविवारी वितरणाचं एक पायंडा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि त्या दृष्टीने आजचं आमचं हे पहिलं पाऊल आहे. त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, मास्क वापरावा, मास्क नाही वापरलं तर साधे रुमाल त्यांनी लावावे आणि वाफेचं त्यांच्याकडे मशीन नसेल तर साध्या पातेल्यात पाणी गरम करून त्यांनी वाफ घेऊन स्वतःची काळजी घ्यावी या संदर्भात आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत. त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनी नगरपालिके दवाखान्यात जाऊन लसीकरण करून घ्यावे या संदर्भातही आम्ही त्यांना जनजागृती करीत आहोत. असा एक छोटासा उपक्रम आम्ही आमच्या वतीने राबवण्याचं आजपासून सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. हो मर्द रांगडा दिलाचा राजा असल खौलाद तू, असल खौलाद तू, मनात माया डोळा निखारे पाखाची औलाद तू.
राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार आपला राजा राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार आपला कदर प्यार तुमसे करते हैं हो तुमको दुल्हन बनाएंगे हम now and press the bell icon. Never miss an update.